आता आपण प्रॉफिट अँड लॉस वर आधारित काही प्रॉब्लेम्स पाहू, त्या अगोदर एकदा फॉर्म्युले रिवाईज करून घेऊ किंवा कॉन्सेप्ट रिवाईज करून घेऊ. आपण प्रॉफिट अँड लॉस हे बघितलं होतं, त्याचा अर्थ काय होतो, त्याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या व्हॅल्यूज होतं, कोणकोणत्या प्राईस असतात, कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस, मार्क प्राईस, हे मागे आपण बघितलं. पुन्हा एकदा ते रिवाईज करून घेऊ. जर सेलिंग प्राईस म्हणजे त्याला आपण एस पी म्हणतो, जर सेलिंग प्राईस हे कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त असेल, म्हणजे विक्री किंमत खरेदीपेक्षा जास्त असेल, तर तेव्हा आपल्याला प्रॉफिट होत असते. म्हणजे प्रॉफिट कसं काढतो, प्रॉफिट म्हणजे काय, जेव्हा सेलिंग प्राईस हे कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त असणार तेव्हा आपल्याला मिळणार प्रॉफिट. आणि जेव्हा विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किमतीपेक्षा कमी असेल, जेव्हा विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राईस हे कॉस्ट प्राईस पेक्षा कमी असेल, खरेदी किमतीपेक्षा कमी असेल, तेव्हा आपल्याला मिळते लॉस. आणि प्रॉफिट आणि लॉस हे नेहमी कॉस्ट प्राईस वर काढले जातात. म्हणजे पर्सेंटेज जर प्रॉफिट मला काढायचं असेल, पर्सेंटेज प्रॉफिट ते नेहमी मी कशावर काढणार, कॉस्ट प्राईस वर, म्हणजे खरेदी किमतीवरच काढतात. पर्सेंटेज प्रॉफिट खरेदी किमती म्हणजे प्रॉफिट भागीला कॉस्ट प्राईस गुणिला 100. जर पर्सेंटेज लॉस काढायचं असेल तर लॉस भागीला कॉस्ट प्राईस गुणिला 100. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस हे नेहमी आपण कशावर काढणार, कॉस्ट प्राईस वर काढणार. प्रॉफिट म्हणजे काय, मग प्रॉफिट कसा काढतो आपण, जर सेलिंग प्राईस मधून, कारण ते सेलिंग प्राईस जास्त असते, सेलिंग प्राईस मधून कॉस्ट प्राईस म्हणजे विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला प्रॉफिट मिळणार. लॉस कसा काढतो, इथे काय असते लॉस मध्ये, विक्री किंमत कमी असते खरेदी किमतीपेक्षा, म्हणजे जर कॉस्ट प्राईस मधून आपण सेलिंग प्राईस वजा केली तर आपल्याला लॉस मिळणार. तर अशा पद्धतीनं प्रॉफिट आणि लॉस काढता येतो आणि पर्सेंटेज मध्ये सुद्धा काढता येतो. जेव्हा पर्सेंटेज मध्ये काढतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रॉफिट आणि लॉस हे नेहमी खरेदी किमतीवर म्हणजेच कॉस्ट प्राईस वर कॅल्क्युलेट केली जाते. आणि त्यानंतर आपण एक बघितलं होतं मार्क प्राईस आणि डिस्काउंट. डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राईस वर कॅल्क्युलेट करतात. मार्क प्राईस वर कॅल्क्युलेट करतात म्हणजे कसं, जर मला पर्सेंटेज डिस्काउंट काढायचं असेल, पर्सेंटेज डिस्काउंट काढायचं असेल तर किती रुपयाचा डिस्काउंट मिळाला भागीला मार्क प्राईस आणि गुणेला 100. पर्सेंटेज डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राईस वर काढायचं असते आणि प्रॉफिट अँड लॉस कॉस्ट प्राईस वर काढायचं असते. तर आता आपण प्रॉब्लेम पाहू. डीलर बॉट अ टेलिव्हिजन सेट फॉर रुपीज 10,000 अँड सोल्ड इट for rupees 12,000. Find the profit or loss. Made by him for one television set if he had sold five television sets find total profit or loss.
या गणितात काय म्हटलंय, डीलर आहे त्याने टेलिव्हिजन सेट घेतला, वॉट वॉट म्हणजे खरेदी केला 10,000 रुपयाला. म्हणजे डीलरनं काय केलं, 10,000 रुपयात एक टीव्ही विकत घेतला, त्यानंतर सोल्ड सोल्ड म्हणजे विकणे इट फॉर 12,000, म्हणजे 12,000 रुपयात त्यानं विकला. एक टेलिव्हिजन घेतला 10,000 रुपयाला, टेलिव्हिजन सेट घेतला आणि 12,000 रुपयाला विकला. तर इथे प्रॉफिट होणार की लॉस, आणि झाला तर तो किती झाला ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एका टेलिव्हिजन सेटसाठी. नंतर काय म्हटलंय, जर त्यानं 5 सेट जर विकले असते, 5 टेलिव्हिजन सेट विकले, तर त्याला प्रॉफिट होणार की लॉस होणार आणि किती होणार ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एका टेलिव्हिजन सेटची किंमत दिलेली आहे गणितात, त्याला म्हणू आपण कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. त्यानं खरेदी केली होती 10,000 रुपयात, त्यानं टेलिव्हिजन सेट खरेदी केला, त्यानंतर त्यांना विकला कितीला, सेलिंग प्राइस, विक्री किंमत 12,000 रुपयात त्यांना तो टेलिव्हिजन सेट विकला. म्हणजे त्यांना खरेदी केला 10,000 रुपयात आणि विकला 12,000 रुपयात, म्हणजे इथं विक्री किंमत जास्त आहे. जेव्हा विक्री किंमत जास्त असणार, सेलिंग प्राइस जास्त आहे ना, सेलिंग प्राइस इज ग्रेटर देन कॉस्ट प्राइस, म्हणजे विक्री किंमत हे खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याला इथे होणार प्रॉफिट. जेव्हा विक्री किंमत ही खरेदीपेक्षा जास्त राहणार, म्हणजे सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, तेव्हा त्याला प्रॉफिट होणार. आणि प्रॉफिट कितीचा होणार, 10,000 घेतली आणि 12,000 विकली, म्हणजे ऑब्व्हियसली 2,000 प्रॉफिट होणार. त्याला प्रॉफिट कितीचा झाला, प्रॉफिट कसं काढणार आपण, सेलिंग प्राइसमधून 12,000 मधून 10,000 वजा केले, म्हणजे सेलिंग प्राइसमधून जर कॉस्ट प्राइस वजा केली तर आपल्याला प्रॉफिट मिळत असते. 12,000 - 10,000, म्हणजे त्याला प्रॉफिट किती रुपयाचं झाला, 2,000 रुपयाचं प्रॉफिट. आणि त्यानंतर म्हटलंय प्रॉफिट हे किती, एका टेलिव्हिजन सेटवर, म्हणजे एकाची किंमत 10,000 रुपये होती आणि त्यानं 12,000 रुपये विकला, एका टेलिव्हिजन सेटवर त्याला 2,000 रुपये मिळाले. तर 5 वर किती मिळाले असते, 5 × 2,000 म्हणजे 10,000. प्रॉफिट ऑन वन टेलिव्हिजन सेट, जे एका टीव्ही सेटवर त्याला प्रॉफिट मिळाला 2,000 रुपये. तर त्यानं किती विकले, त्यानंतर जर त्यानं 5 विकले असते तर किती प्रॉफिट, असा प्रश्न. प्रॉफिट ऑन 5 टेलिव्हिजन सेट, 5 टेलिव्हिजन सेटवर किती प्रॉफिट मिळाला असता, 2,000 × 5, म्हणजे त्याला प्रॉफिट झाला असता 10,000 रुपयाचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. संजय बॉट a bicycle for ₹5,000. He sold it for ₹600. Less after 2 years, find the selling price and the loss percentage. संजय ने काय केलं,
एक बायसिकल घेतली बॉट बॉट म्हणजे खरेदी केली 5,000 रुपयात एक सायकल खरेदी केली नंतर ही सोल्ड इट फॉर ₹600 लेस म्हणजे 600 रुपये कमी त्यानं ती 2 वर्षानंतर ती सायकल त्यानं विकली त्यानं तिथे 600 रुपयाचा लॉस घेतला म्हणजे कितीत विकली असेल ती ती विकली त्यानं 4,400 600 रुपये लेस करून विकली त्यानं म्हणजे 5,000 घेतली आणि 600 रुपये लेस केले म्हणजे 600 रुपये कमी केले म्हणजे त्यानं 4,400 2 वर्षानंतर ती सायकल विकली ती सेलिंग प्राईस विचारली आणि लॉस पर्सेंटेज विचारलं आहे म्हणजे त्यांना किती रुपयाचं नुकसान झालं इथे 600 रुपयाचं नुकसान झालं आहे बायसिकल विकत घेतली आणि खरेदी किंमत कॉस्ट प्राईस त्यानं घेतली होती 5,000 रुपये त्यानंतर त्याला लॉस झाला 2 वर्षानंतर त्यानं जेव्हा सायकल विकली त्याला 600 रुपये कमी करून विकली म्हणजे 600 रुपयाचं त्याचं नुकसान झालं 600 रुपयाचा लॉस झाला आणि इथे मग आपल्याला काढायचं आहे सेलिंग प्राईस म्हणजे त्यानं किती रुपयात विकली आणि लॉस पर्सेंटेज किती पर्सेंट त्याला लॉस झाला आता इथं सेलिंग प्राईस कमी असणार कारण त्याचं नुकसान झालंय सेलिंग प्राईस कशी करणार इथे लॉस दिलेला आहे लॉस म्हणजे काय माहिती आपल्याला जेव्हा विक्री किंमत कमी असते सेलिंग प्राईस हे कॉस्ट प्राईस पेक्षा कमी असते तेव्हा लॉस होतो म्हणजे कॉस्ट प्राईस मधून जर सेलिंग प्राईस वजा केली तर आपल्याला लॉस मिळत असतो सेलिंग प्राईस म्हणजे काय राहणार मग कॉस्ट प्राईस मधून जर लॉस वजा केला तर ते आपल्याला सेलिंग प्राईस मिळणार कॉस्ट प्राईस आहे 5,000 मधून जर 600 काढले तर 4,400 रुपयाला त्यानं ती सायकल विकली म्हणजे ही झाली सेलिंग प्राईस आता काढायचं आपल्याला पर्सेंटेज लॉस किंवा पर्सेंटेज प्रॉफिट हे नेहमी कॉस्ट प्राईसवर काढायचं असते आता पर्सेंटेज लॉस म्हणजे किती रुपयाचा लॉस झाला भागिले कॉस्ट प्राईस गुणिले 100 जे लॉस पर्सेंटेज लॉस हे नेहमी कॉस्ट प्राईसवर काढायचे लॉस झाला होता 600 रुपयाचा कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत होती 5,000 रुपये आणि गुणिले 100 म्हणजे त्याला लॉस झाला 12% लॉस झाला त्याला नेक्स्ट प्रॉब्लेम अ मॅन बॉट एन ओल्ड बायसिकल फॉर रुपीज 1250 म्हणजे 1250 रुपये ही स्पेंट रुपीज 250 ऑन इट्स रिपेअर He then sold it for ₹1400. He then sold it for ₹1400. Find his gain. एका व्यक्तीनं काय केलं जुनी सायकल विकत घेतली त्यानं 1250 एक जुनी सायकल विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर 250 रुपये त्यावर खर्च लागला म्हणजे त्याला रिपेअरिंगचा खर्च लागला रिपेअरसाठी त्याला 250 रुपये खर्च लागला म्हणजे 1250 विकत घेतली म्हणजे खरेदी केली
आणि त्यानंतर त्यांना 250 रुपये खर्च लावला. त्यानंतर काय केलं, त्यांना 1400 रुपयाला ती सायकल विकली. तर तिथे त्याचा फायदा झाला की नुकसान झाला ते गेन, गेन म्हणजे फायदा म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट काढायचंच म्हणजे गेन काढायचे असते किंवा लॉस. तिथे फायदा झाला की नुकसान झालं ते काढावं लागेल आपल्याला. तर सगळ्यात पहिले प्रॉफिट अँड लॉस कधी माहीत पडणार, जेव्हा आपल्याला हे माहीत असेल त्यानं खरेदी कितीमध्ये केली आणि विक्री कितीमध्ये केली, म्हणजे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस, या जेव्हा दोन गोष्टी माहीत असतात तेव्हाच आपण प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करू शकतो. आणि पर्सेंटेज प्रॉफिट किंवा लॉस हे कॉस्ट प्राईसवर कॅल्क्युलेट करायचं असतं. सगळ्यात अगोदर आता इथे कॉस्ट प्राईस दिली आहे, हां, त्यानं 1250 ला खरेदी केली. त्यानंतर काय केलं, त्यांना रिपेअरिंगचा खर्च लागला. रिपेअरसाठी त्यांना 250 रुपये खर्च केले. म्हणजे ॲक्च्युअल त्याला किती पडले, म्हणजे ॲक्च्युअल सी पी काय झाला, ॲक्च्युअल कॉस्ट प्राईस काय झाली मग त्या सायकलची, 1250 अधिक 250 म्हणजे किती होतं, जवळपास 1500 रुपये. त्यानंतर म्हटलं आहे इथे सोल्ड इट फॉर, हा सेलिंग प्राइस दिली आहे त्यांना, 1400 रुपयाला ती सायकल विकली. खरेदी किती, खरेदीचा खर्च किती आला त्याला, टोटल कॉस्ट प्राइस किती आली, 1500 रुपये, आणि सेलिंग प्राइस किती आली, 1400 रुपये. तर मग त्याला फायदा होणार की नुकसान होणार, इथे खरेदी जास्त झाली आणि विक्री कमी झाली. म्हणजे इथे विक्री किंमत कमी आहे खरेदीपेक्षा, जेव्हा विक्री किंमत कमी असते म्हणजे काय होणार, तेव्हा त्याचं नुकसान होणार, लॉस होणार. म्हणजे लॉस होणार इथे, लॉस किती झाला, खरेदी 1500 रुपयात केली आणि विक्री 1400 रुपयात केली, तर त्याचा लॉस झाला पूर्ण 1500 वजा 1400 बरोबर 100, म्हणजे त्याला 100 रुपयाचं नुकसान झालं आहे. आणि पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर पर्सेंटेज लॉस करू, पर्सेंटेज लॉस म्हणजे लॉस भागीला कॉस्ट प्राईस म्हणजे 100. लॉस किती झाला, 100 रुपयाचा. त्याला कितीमध्ये पडली होती सायकल, 1500 रुपये, 0000 कॅन्सल, आणि 100 भागीला 15 केले म्हणजे 20/3. 20/3 म्हणजे 6.67. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ फ्रूट सेलर बॉट 8 बॉक्सेस grapes at ₹150 each. One box was damaged. Sold the remaining boxes at ₹190 each. Find the profit or loss percentage. एक फ्रूट सेलर होता, त्याला ग्रेप्स
ग्रेव्सचे 8 बॉक्स विकत घेतले. विकत घेताना एक बॉक्स ईच म्हटलाय हा, 150 रुपयाचा एक बॉक्स, याप्रमाणे त्यानं 8 बॉक्स विकत घेतले. आणि 8 बॉक्स विकत घेतल्यानंतर काय झालं, एक बॉक्स डॅमेज निघाला. नंतर ही सोल्ड द रिमेनिंग बॉक्सेस, म्हणजे टोटल 8 घेतले होते, 8 मधून एक खराब झाला, म्हणजे उरले 7 बॉक्स. 7 बॉक्स त्यानं विकले 190 रुपयाचा एक बॉक्स, या हिशोबानं याप्रमाणे त्यानं विकले. तर त्याला प्रॉफिट होणार की लॉस होणार ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे इथं एका बॉक्सची कॉस्ट प्राईस दिली आहे, खरेदी किंमत दिली आहे, कॉस्ट प्राईस ऑफ 1 बॉक्स. एका बॉक्सची खरेदी किंमत किती आहे, 150 रुपये. तर त्यांना खरेदी किती केले होते, 8 बॉक्स केले होते, म्हणजे कॉस्ट प्राईस ऑफ 8 बॉक्स, म्हणजे 150 गुणिले 8, 0548 8 8 8 12, म्हणजे त्यांना 8 बॉक्स किती, 1200 रुपयाला खरेदी केली. त्यानंतर काय झाला, एक बॉक्स खराब झाला. आता त्याला बॉक्स विकायचे आहे, तर एक बॉक्स खराब झाला, म्हणजे रिमेनिंग बॉक्स किती, उरलेले बॉक्स 8 वजा 1, म्हणजे 7 बॉक्स उरले. आणि हे 7 बॉक्स आता त्यांना विकले, तर विकताना काय केलं, प्रत्येक बॉक्सची किंमत त्यांना 190, म्हणजे सेलिंग प्राईस, विक्री किंमत, सेलिंग प्राईस ऑफ 1 बॉक्स, एका बॉक्सची किंमत त्याने घेतली 190 रुपये. तर आता 8 बॉक्सची किंमत, 8 बॉक्सची सेलिंग प्राईस, सेलिंग प्राईस ऑफ सॉरी 7 बॉक्स, कारण एक बॉक्स खराब झाला, 7 बॉक्सची सेलिंग प्राईस किती असणार, 190 गुणिले 7. एका बॉक्सची विक्री किंमत होती 190 रुपये, तर 7 बॉक्सची विक्री किंमत राहणार 190 गुणिले 7, 0 9 7 63 6 7 7 1 6 7 7 13, म्हणजे त्यानं 1330 विकले. खरेदी केले होते 8 बॉक्स, कॉस्ट प्राईस ऑफ 8 बॉक्स किती आली होती आपली, 1200 रुपये. म्हणजे त्याने 8 बॉक्स 1200 खरेदी केले आणि 7 बॉक्स 1330 रुपयाला विकले. तर त्याला फायदा झाला की नुकसान ते करायचं. आता इथे सेलिंग प्राईस जास्त आहे, कॉस्ट प्राईस कमी आहे, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे त्याला होणार प्रॉफिट. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते कॉस्ट प्राईसपेक्षा, तेव्हा होत असतो प्रॉफिट, त्याला फायदा झाला. फायदा कितीचा झाला, प्रॉफिट, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, 1330 वजा 1200, म्हणजे त्याला फायदा होणार 130 रुपयाचा. 130 रुपयाचा फायदा झाला. आता आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट काढायचे आहे. पर्सेंटेज प्रॉफिट हे नेहमी आपण कॉस्ट प्राईसवर काढत असतो, खरेदी किमतीवर काढत असतो. आता इथे पर्सेंटेज प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट भागिला कॉस्ट प्राईस गुणिला 100. प्रॉफिट किती झाला, 130 रुपये, कॉस्ट प्राईस होती 1200 रुपये गुणिला 100, म्हणजे 130 भागिला 12. कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येणार 10.83% हे झालं आपलं प्रॉफिट पर्सेंटेज. नेक्स्ट प्रॉब्लेम, ₹50 and then sold it and then
sold it at a loss of ₹5. Find his selling price. एका दुकानदाराने काय केलं, शॉपकीपर बॉट अ पेन फॉर 50 रुपीज, बॉट म्हणजे खरेदी केली, त्यानं 50 रुपयात एक पेन घेतला, म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राइस माहित झाली, खरेदी किंमत 50 रुपये. त्यानंतर तो पेन त्याने विकला ॲट अ लॉस ऑफ 5 रुपीज, त्याचं नुकसान झालं, 5 रुपयाचं नुकसान सहन करून, 5 रुपयाचे नुकसान सहन करून त्यानं तो पेन विकला, म्हणजे लॉस कितीचा केला, लॉस कितीचा सहन केला त्यानं, 5 रुपयाचा. तर मग त्याची सेलिंग प्राईस किती, किती विकला असेल तो, जर 50 रुपयात खरेदी केला, 5 रुपये जर लॉस असेल तर त्यानं 50 मायनस 5, म्हणजे कॉस्ट प्राईजमधून जर लॉस वजा केला तर सेलिंग प्राईस त्यानं विकला 45 रुपयात, म्हणजे सेलिंग प्राईस. खरेदी केला होता 50 रुपयात, 5 रुपयाचं नुकसान सहन करून त्यानं तो पेन विकला, 50 रुपयात खरेदी केला, 5 रुपयाचं नुकसान झालं, म्हणजे त्यानं तो पेन 45 रुपयात विकला असेल. नेक्स्ट, फाइंड द टोटल अमाउंट इफ 12% of it is 1080 rupees. 1080 rupees. Find the total amount if 12% of it is 1080 rupees. Total amount find out करायची आहे. कि ज्याचे 12%, 12% of it, म्हणजे टोटल अमाऊंट माहित नाही आपल्याला, टोटल अमाउंट गिव अपन एक्स, टोटल अमाउंट जर आपण एक्स घेतली तर या एक्सचे 12% म्हणजे 1080 रुपये. 12% ऑफ टोटल अमाउंट जे एक्स इज इक्वल टू 1080. आपल्याला टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. 12% म्हणजे 12/100 ऑफचा अर्थ होतो गुणाकार एक्स 1080. या संख्या याबद्दल शिफ्ट करू, 100 भागाकार त्याचे इथे गुणाकारात जाणार, 1080 म्हणजे 100 आणि 12 या बाजूला भागाकारात येणार. कॅल्क्युलेशन केलं तर 9000 रुपये, म्हणजे टोटल अमाऊंट किती राहणार, 9000 रुपये.